नाशिकमध्ये अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न गंभीर बनलाय. महापालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही याची दखल घेतली जात नसल्याचं नागरिक संताप व्यक्त करतायत. महापालिका या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही असा आरोपही नागरिकांनी केलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराम पुरी यांनी. शहरांमध्ये विविध ठिकाणी लागणारे होर्डिंग्स यामध्ये दोन प्रकार असतात, एक अधिकृत होर्डिंग आणि एक अनधिकृत होर्डिंग. पण नाशिक शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलंय. या विरोधात महापालिका कारवाई करत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय. शहरातल्या विविध चौकांमध्ये त्याचबरोबर दुभाजकांवर आणि विजेच्या पोलांवर ठिकठिकाणी होर्डिंग्सचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि हे सगळे होर्डिंग्स अनधिकृत असल्याच्या 22 तक्रारी या महापालिकेच्या पोर्टलवर दाखल झालेल्या आहेत. पण त्यावर सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप तक्रारदार करतायत. अधिकृत होर्डिंग्स हे रीतसर परवानगी घेऊन आणि त्याची रीतसर फी भरून उभारले जातात, परंतु अनधिकृत होर्डिंग्स हे ठिकठिकाणी शहरांमध्ये याचा सुळसुळाट वाढलेला दिसतोय. अनेकांचे वाढदिवसाचे होर्डिंग्स, इतर ॲडव्हर्टाईजमेंटचे होर्डिंग असे हे प्रकार वाढताना दिसत आहेत आणि ज्यामुळं शहरांमध्ये अपघातांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय असा निष्कर्ष काढण्यात आलाय. परंतु यावर महापालिका नेमकं कारवाई करताना का दिसत नाही किंवा यात काही अधिकाऱ्यांचे लागेमांदे आहेत का अशा पद्धतीचा प्रश्न आता नाशिककर विचारत आहेत. या संपूर्ण अनधिकृत होर्डिंग्सवर महापालिका प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी यासाठी आता नाशिकमधून आवाज उठायला लागलाय. कॅमेरामॅन लोकेश माईसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक.